सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा, पैनल नंबर 26। सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा, पैनल नंबर 26। एक महीने में अरणन घरन जी पक्क। जी हाँ दोस्तों, एक दफो वरी रिश्तो.com जी शानदार सफलता। एक महीने में अरणन घरन जी पक्क। जे कदे तवा के भी पेंजन बारन ला मैचिंग घर खपन त अजु ही कांटेक्ट कयो रिश्तो.com। सिंधिन जो सिंधिन सा ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताजा खबरें देखने के लिए हमारे न्यूज चैनल को जरूर सब्सक्राइब करें। आज ही शुरू हो जाएगा काम और 2 महीने में काम पूरा जाएगा। 5 करोड़ का निधि कॉर्पोरेशन ने दिया है, इसमें महापौर का बहुत बड़ा सहयोग है। उन्होंने बहुत प्रयत्न किए इसके लिए तो जो ये निधि मिला है, नहीं तो निधि मिलता ही नहीं। वो प्रयत्न नहीं करते तो निधि मिलता ही नहीं। और अरुण भाई का भी बहुत बड़ा योगदान है इसमें, जिनकी वजह से निधि मिली है। और पालक मंत्री एकनाथ शिंदे, उनके मार्गदर्शन में उन्होंने भी कमिश्नर साहब को फ़ोन किए। श्रीकांत एकनाथ शिंदे साहब ने, उन्होंने भी कमिश्नर साहब को फ़ोन किया कि ये 5 करोड़ रोड, इसी वजह से ये रोड पास हुआ और 2 महीने में काम पूरा हो जाएगा। 5 करोड़ का निधि है। ये कहाँ से कहाँ तक बनने वाला है? ये यहाँ से दुनियाचंद कराने से लेकर महात्मा फुले चौक तक रास्ता बनने वाला है। कितना ये जो जितना है रोड उतना ही, तो रोड वाइंडिंग कुछ नहीं इधर। उल्हासनगर महानगर पालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय महाराज जी बुल्लर यांच्या प्रभागामध्ये रस्त्याचं सिमेंट काँक्रीटचं काम चालू झालेलं आहे। आज त्याचं भूमिपूजन सोहळा आज झालेला आहे। महानगरपालिकेच्या 5 कोटी रुपयाच्या निधीतून सन्माननीय पालकमंत्री यांच्या आदेशाने, माननीय खासदार साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे या उल्हासनगर शहरामध्ये विकासाची कामं वेळोवेळी व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी आयुक्तांना आदेशित केलं होतं। त्या आदेशित केल्याप्रमाणे या उल्हासनगर शहरामध्ये 5 रस्ते मागे प्रामुख्याने घेतले, त्याच्या अगोदर 4 रस्ते घेतले आणि आज ह्या दुनीचंद कालानी कॉलेजपासूनचा जो रस्ता आहे त्याचं काँक्रीट करण्याचं काम आज चालू होणार आहे। खरं म्हटलं तर शिवसेना आणि विकास कार्य हे नेहमीच मृदवाक्य राहिलेलं आहे। त्या ओळीप्रमाणे माननीय खासदार साहेबांनी 324 कोटी रुपयाचा निधी या उल्हासनगर शहराला दिलेला आहे। दलित वस्तीच्या निधींसाठी 5-5 कोटीचे असे 15 कोटी रुपये त्यांनी दिलेले आहेत आणि त्याचप्रमाणे विविध रस्त्यांना कुठे 5 कोटी, कुठे 4 कोटी, त्याचप्रमाणे आज दुनियाचंद कालानी कॉलेजच्या रस्त्याला हे 5 कोटी रुपयाचा निधी देऊन महापालिकेचा आज हा रोड चालू होतो आहे। खरं म्हटलं तर मी स्थानिक नगरसेवक महाराज बुल्लर आणि महाराणी यांचं अभिनंदन आणि कौतुक करतो की त्यांनी सततचा पाठपुरावा लावून महापौरांकडे त्यांनी या रस्त्याबाबत काम चालू व्हायला पाहिजे म्हणून कित्येक वेळा त्यांनी निवेदन दिलं आणि माननीय महापौर लीलाबाई आशान यांनीसुद्धा हा रस्ता व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न केले आणि अखेर आज प्रशासकीय कारभार असला तरी पण मंजूर झालेलं काम आजही शिवसेनेच्या माध्यमात चालू आहे। त्याचंच एक उदाहरण म्हणजेच डिटी कालानी कॉलेजचं रस्त्याचं आज भूमिपूजन झालेलं आहे। मी इकडच्या सर्व रहिवाशांना आणि सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक महाराज बुल्लरजी यांना आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो की असंच कार्य त्यांच्याकडनं सतत चालू राहावं। प्रशासकीय राजवट जरी असेल तरी विकासाची कामं ही मागे पडता कामा नये आणि आपण विकास केलाच पाहिजे हे लोकांना दाखवून द्यावं। आज या झालेल्या कामाचं समाधान व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उल्हास लाईन बुलेटिन को सबस्क्राइब करें, बेल आयकॉन दबाए और देखिए उल्हास लाईन बुलेटिन की न्यूज सबसे पहले आपके मोबाइल पर।